मित्रांनो, हे कोकण विविधतेने तर नटलेलं आहेच, आणि इकडे भरपूर प्राणी पक्षी आणि विविध झाडं तुम्हाला बघायला मिळतील. आणि सकाळी सकाळी इकडे जे पक्षी असतात ना, हे पक्षी आपला जो दाणा म्हणजे जमिनीवरती जी किडी असतात, ही किडे कशाप्रकारे ते पानातनं उपसून पकडतात हे माझ्यामागे तुम्हाला दिसेल. एक पक्षी आहे, मी तुम्हाला दाखवतो. कोकणामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात पक्षी बघायला मिळतील. आणि जर तुम्हाला आवड असेल पक्षी निरीक्षणाची, किंवा तुम्हाला पक्षी प्राण्यांमधली एखादी आवड असेल की बाबा स्वतः जाऊन जंगलामध्ये पक्षी बघायचे, तर त्यासाठी कोकण हे एक मस्त ठिकाण आहे तुम्हाला, की तुम्ही जंगलामध्ये फिरून पक्षी निरीक्षण करू शकता किंवा प्राणी निरीक्षण करू शकता. तर आता या तुम्हाला जर घराच्या जवळ बघाल तर कवडा एक दयाळ पक्षी आहे, शिंपी पक्षी आहेत, बारीक बारीक जे मदातना रस घेतात ते बारीक छोटे चिमण्या पक्षी आहेत, हे असे पक्षी आपल्या घरावाटले बघायला मिळतात. की पक्षी हा तुमच्या वाऱ्याला उभा नाही राहत, तो जिकडे असेल त्या ठिकाणी तिकडनं पटकन उडून जातो. तर त्याच्यासाठी त्याला कॅप्चर करणं, त्याला बघणं किंवा त्याला त्याचे फोटो काढणं हे फार मोठं कठीण काम असतं. जे लोक पक्षी बघायला जातात ते एखादं तळं किंवा पाण्याचं ठिकाण निवडतात आणि तिकडे कॅमेरा लावून ते आपल्या पक्षी निरीक्षणासाठी वाट बघत बसतात. जेव्हा तो एखादा पक्षी त्या पाण्यावरती पाणी प्यायला येतो किंवा दाणा खायला येतो, त्यावेळेला त्याचे फोटो कॅप्चर करतात किंवा त्याची फोटोग्राफी करतात. आपल्याला पक्षी निरीक्षणासाठी काय लागतं मी तुम्हाला सांगेन, की नॉर्मली एक तुमच्याकडे बायनॅक्युलर असली पाहिजे, जर तुम्हाला खरोखर आवड असेल पक्षी निरीक्षणाची. कारण जवळून एखाद्या झाडाच्या फांद्यावरती कुठला पक्षी बसला आहे तो आपल्याला कळत नाही, मग त्याच्यासाठी जर बायनॅक्युलर असेल ना, तर ॲटलीस्ट तो पक्षी आपल्या जवळून बघता येतो की कुठल्या रंग आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या प्रकारचा आहे. आणि जंगलामध्ये फिरताना नेहमी लक्षात ठेवायचं की एखादं कॅप डोक्यावरती असली पाहिजे तुम्हाला, आणि पाण्याची बॉटल, कारण आपण दिवसभर फिरतो जंगलामध्ये आणि फिरताना पाण्याची तहान लागते. आणि पायामध्ये जर बुटं असतील तर चांगल्या क्वालिटीची बुटं, कारण जंगलाचा रस्ता असा असतो आपल्या कोकणातल्या की ते विंचू साप बरेचसे जीवजीवाणू असतात ते जंगलामध्ये फिरत असतात. आणि जेव्हा आपण पक्षी निरीक्षण करताना आपली नजर असते उंचावरती, त्याच्यामुळे जमिनीवरती आपण जास्त प्रमाणात नजर ठेवत नाही. आता ही जी दुर्बीण वापरतो आपण पक्षी निरीक्षणासाठी, ह्या दुर्बीण बऱ्याच प्रकारच्या आहेत. आता मी ही स्मॉल दुर्बीण घेतली आहे कारण ही माझ्या पॉकेटमध्ये सहज जाते. मी तुम्हाला दाखवतो, ही अशी दुमडता येते म्हणजे छोटी करता येते आईनुसार, आणि याच्या बॉक्समध्ये ठेवून मी हे माझ्या पॉकेटमध्ये ठेवू शकतो. तर नॉर्मली आता ही आहे 10x25 मार्केटमध्ये बऱ्याच चांगल्या क्वालिटीच्या दुर्बिणी असतात. तुम्हाला 10x6x30 आहे, 6x40 असतात, 7x40 आहे, 10x50 आहेत. तर आता हा जो रेशो असतो ना 10x25 किंवा 10x6x30, हा रेशो म्हणजे काय, जो पहिला आकडा असतो हा समजा 10 आहे, 10x25, तर 10 म्हणजे एखादा जे काही पक्षी असतो किंवा एखादा ऑब्जेक्ट असतो तो तुम्हाला 10 पटीने मोठा करून मिळतो, म्हणजे तुम्ही मोठ्या आकारामध्ये तिला बघता. आणि 25 काय असतं, 25 म्हणजे ही जी पुढची लेन्स असते ह्या लेन्सचं डायामीटर, म्हणजे लेन्स आहे 25 mm ची. ओके, मित्रांनो, हा मोर दिसतोय तुम्हाला अगदी शांतपणे चाललेला आहे. हे कोकणातल्या जंगलातले असलेले मोर. हे बाबू बघितलं का,
तर मित्रांनो, इट्स अ व्हेरी अमेझिंग. एवढ्या संध्याकाळी म्हणजे आता अंधार होत चालला, अंधारामध्ये कसं असं ना की हे मोर जेव्हा माणसाचा आवाज नसतो किंवा त्याचे चाहूल नसते तेव्हाच ही लोक बाहेर येतात आणि शेतामध्ये जे काही दाणा असतो किंवा किडा असतो ते खातात. आणि अशा वेळेला आपल्याला हा मोर दिसलेला आहे. आणि कोकणामध्ये जसे बरेच मोर असतात पण तुम्हाला अगदी लपून छपून जर तुम्ही बघाल नीट तर हे मोर आपल्याला बघायला मिळतील. नॉर्मली हे माणसाच्या सहवासात किंवा आवारात, जसं राजस्थानमध्ये बघाल तर त्यांच्या घरावरतीसुद्धा मोर असतात, पण हे कोकणातले मोर असे अगदी जवळ येत नाही, हे अगदी जंगलामध्येच असतात आणि जंगलातनं तुम्हाला ते टिपून किंवा निवडून किंवा कॅमेरा लावूनच ते बघायला मिळतात. तर आज लकी आहोत आपण की असा एक मोर बघायला मिळाला आणि फार छान त्याचा एक छोटासा आपल्याला एकदम बारीक त्याचं फुटेज मिळालं, पण मस्त होतं ते. आता मार्केटमध्ये बऱ्याच नवीन प्रकारच्या दुर्बिणी आलेल्या आहेत आणि ह्या दुर्बिणी स्टार्ट होतात. जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची दुर्बिणी घ्यायची असेल तर 3,000 पासून 6,000, 9,000, 10,000 असे त्यांच्या रेंजेस आहेत. त्या रेंजमध्ये तुम्ही तुमची एखादी दुर्बिणी घेऊ शकता. तर दुर्बिणीचा फारसा उपयोग म्हणजे कसं, एखादी लांबची गोष्ट जवळून बघण्यासाठी तुम्हाला दुर्बिणीचा उपयोग होतो. समजा एखादी लांब तुम्हाला पक्ष्यांचा थवा दिसला तर तो कुठल्या ठिकाणी आहे किंवा आपण तिथे किती वेळापर्यंत पोहोचू शकतो, त्यासाठी आपण नॉर्मली या दुर्बिणीचा उपयोग होतो. मग कोणी असतं की ज्या वहीमध्ये आपलं नोट डाऊन करतं की आज कुठला पक्षी कुठल्या ठिकाणी कसा होता त्याचं खाणंपिणं काय, तर असे विविध उपयोग आहेत दुर्बिणीचे की जेणेकरून आपण त्याला वापरू शकतो अशा दुर्बिणीला. की पक्षी निरीक्षण हा एक छंद आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल, जर तुम्हाला आवड असेल, तरच तुम्ही ते जंगल असं भटकत जाता. आणि या जंगलामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर पक्ष्यांचे घरटं बघायचं असेल किंवा पक्ष्यांची अंडी बघायची असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला एक वॉच ठेवावा लागतो. म्हणजे तुम्हाला सातत्याने बघावं लागतं की तो पक्षी तिकडे कसा काय आला. कारण पक्षी एका ठिकाणी असण्याची दोन कारणं असतात. एक म्हणजे त्याचं जर ते खाण्याचं ठिकाण असेल, म्हणजे त्याला भरपूर प्रमाणात तिकडे अन्नधान्य किंवा ते कीटक मिळत असतील तर तो त्यावेळेला त्या ठिकाणी येतो, ही एक पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी एखादं घरटं असेल, अंडी असतील किंवा त्याची पिल्लं असतील तर त्या ठिकाणी तो सतत घेरट्या मारत असतो. मित्रांनो, हा लांब शेवटीचा एक पक्षी आहे. गेल्या वेळेलासुद्धा आपल्याला ह्याला कॅप्चर करता आलं. आतासुद्धा माझ्या मागे बघाल ते ह्या झाडावरती तो ओरडतो आहे. मी तुम्हाला दाखवतो पक्षी कसा आहे.